गड किल्ले मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद। फिरंगाई देवी पुण्यापासून सुमारे 76 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुरकुम गावात वसली आहे। मुख्य रस्ते शेजारी असणाऱ्या प्रवेशद्वारामधून आपण फिरंगाई देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश करतो। मंदिराच्या बाहेर देवीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने थाटली आहेत। तेथून आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो। दगडी तटबंदीत असलेले ह्या प्रवेशद्वारामधून आपण आत जातो। आत आल्यानंतर आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला पहारेकरांचे देवळे दिसतात। मंदिराचा परिसर प्रशस्त आणि स्वच्छ आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम कलाकुसर केलेली आहे। दरवाजाच्या वर नगरखाना असून दरवाजा नक्षीदार आहे। दरवाजाच्या डाव्या बाजूस मारुतीची स्थापना केलेली आहे तर उजव्या बाजूस श्री गणेशाची स्थापना केलेली आहे। आतमध्ये आल्यानंतर आरतीच्या वेळेस वाजवण्यात येणारे स्वयंचलित यांत्रिक वाद्य आपणास दिसते। गर्भगृहाच्या अगदी समोर देवीचे वाहन असणाऱ्या सिंहाची पितळी मूर्ती आहे। ही आई फिरंगाई देवीची प्रसन्नचित्त मूर्ती। गर्भगृहाबाहेर डाव्या बाजूस श्री काळूबाई देवीची स्थापना केलेली आहे। मंदिराच्या मंडपाबाहेर दीपमाळा असून दीपमाळेवर हत्तीचे सुंदर शिल्प बसवलेले आहे। मंदिर प्रदक्षिणा करत असताना आपल्याला हे श्री काळभैरवनाथाचे सुंदर मंदिर दिसते, जेथे काळभैरवनाथ आणि जोगेश्वरीची स्थापना करण्यात आली आहे। मंदिरावर डावलाने फडकणारा भगवा ध्वज आणि मंदिराचे शिल्पकाम आपले लक्ष वेधून घेते। मंदिराच्या मागील बाजूस एक प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारा शेजारीच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती। मंदिरातील पाणी बाहेर जाण्यासाठी असलेले हे गोमुख। मंदिराच्या कडेने असणाऱ्या दगडी ओवऱ्यांची प्रमाणबद्धता पाहून मन थक्क होते। मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर ही हत्तीची शिल्पे आहेत। प्रवेशद्वाराबाहेर असणाऱ्या गणपती मंदिरा शेजारीच महादेवाचे मंदिर आहे। हे महादेवाचे शिवलिंग। देवीचे मूळ मंदिर हे प्राचीन असून हे या मंदिरापासून अगदी जवळ असलेल्या टेकडीवर वसले आहे। सध्याच्या मंदिरा शेजारूनच एक पायरी मार्ग मूळ मंदिरामध्ये आपल्याला घेऊन जातो। फिरंगाई देवी ही महाकाली देवीची सहाय्यकारिणी आणि त्वचारोगहरिणी आहे। येथे देवीला प्रतिकात्मक रूपामध्ये खरूच आणि नायटा वाहिला जातो आणि चांगल्या आरोग्याची कामना केली जाते। त्वचारोगहरिणी फिरंगाई देवीचे देवस्थान जागृत असल्यामुळे वर्षभर भाविकांची येथे गर्दी असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।